दैट इज इलेक्ट्रॉनिक रिलेटेड 3 यूनिट, दैट इज बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स एंड सिग्नल. देन नेक्स्ट यूनिट वी हैव स्टडीड डायोड एंड देयर एप्लीकेशंस. एंड नेक्स्ट इज ट्रांजिस्टर. सो इन बेसिक इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग वी हैव टू स्टडी सिलेबस इन 2 सेक्शंस. इन पेपर ऑल्सो वी हैव 2 सेक्शंस. दैट इज फर्स्ट सेक्शन इज दैट इज इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग सेक्शन एंड सेकेंड सेक्शन इज इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग सेक्शन. सो एट फाइनल एग्जाम यू विल गेट 2 आंसर शीट. वन आंसर शीट फॉर इलेक्ट्रिकल सेक्शन एंड सेकेंड आंसर शीट फॉर इलेक्ट्रॉनिक सेक्शन. सो इन इलेक्ट्रॉनिक सेक्शन वी हैव स्टडीड 3 यूनिट्स, दैट इज इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स एंड सिग्नल, डायोड्स एंड देयर एप्लीकेशन एंड ट्रांजिस्टर. नाउ वी विल स्टार्ट सेकेंड सेक्शन, दैट इज इलेक्ट्रिकल सेक्शन. सो इन इलेक्ट्रिकल सेक्शन ऑल्सो वी विल स्टडी 3 यूनिट्स, दैट इज इन दैट फर्स्ट यूनिट वी विल स्टडी इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक सर्किट्स. देन सेकेंड यूनिट दैट वी विल स्टडी सिंगल फेज एसी सर्किट. एंड थर्ड यूनिट इज ट्रांसफॉर्मर, दैट इज ट्रांसफॉर्मर एंड स्पेशल टाइप्स ऑफ मोटर्स. सो इन दिस इलेक्ट्रिकल सेक्शन वी विल स्टार्ट दैट इज फर्स्ट यूनिट इन इलेक्ट्रिकल सेक्शन, दैट इज इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक सर्किट. सो इन इलेक्ट्रिकल सेक्शन इलेक्ट्रिक इन इलेक्ट्रिसिटी, दैट इज मेन कंसेप्ट. सो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग दैट इज नथिंग बट इट इज नेसेसरी टू गेट इंट्रोड्यूस्ड आवर सेल्फ टू सम ऑफ द बेसिक कंसेप्ट सच एज इलेक्ट्रोमोटिव फोर्स, पोटेंशियल डिफरेंस, करंट ईटीसी, दैट इज और रेजिस्टेंस इफेक्ट, टेम्परेचर इफेक्ट, दैट वी विल स्टडी इन फर्स्ट यूनिट. तर फर्स्ट युनिट मध्ये आपण काय करणार आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक टर्म्स जे आहे, करंट रिलेटेड असेल, व्होल्टेज रिलेटेड असेल, तर आपण मॅग इलेक्ट्रिक सर्किट रिलेटेड टर्म्स स्टडी करणार आहे, ऍज वेल ऍज मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड टर्म्स जे आहे त्या स्टडी करणार आहे. तर फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रिकल सेक्शन मध्ये, दॅट इज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर टोटल 8 मार्क्सचं युनिट आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. तर याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर कंटेंट जे आहे ते मी शेअर केलेले आहेत. तर कंटेंट मध्ये फर्स्ट जे आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिसिटी स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट इज कन्सेप्ट ऑफ ईएमएफ अँड करंट. तर ईएमएफ मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड करंट. तर करंट जे आहे इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये पण तुम्हाला सांगितलंय, करंट आपण कॅपिटल आय ने रिप्रेझेंट करतो, करंटचं युनिट एम्पियर. देन कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये पण तुम्हाला पोटेन्शियल कन्सेप्ट ऍज वेल ऍज पोटेन्शियल डिफरन्स कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन केला होता. तर पोटेन्शियल मीन्स व्हॉट, व्होल्टेज. तर व्होल्टेज किंवा व्होल्टेज डिफरन्स जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. देन कन्सेप्ट ऑफ रेजिस्टर. तर रेजिस्टर आपण इलेक्ट्रिकल सॉरी इलेक्ट्रॉनिक मध्ये स्टडी केलेलं आहे. तर रेजिस्टरचं मेन फंक्शन, बेसिक फंक्शन काय आहे, रेजिस्टर काय करंट लिमिटिंग पर्पज साठी तुम्ही यूज करणार आहे. देन रेजिस्टरचं युनिट जे आहे ते तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की रेजिस्टर काय ओहम मध्ये, किलो ओहम मध्ये किंवा मेगा ओहम मध्ये काय करता रेजिस्टन्स जो आहे तो आपण मेजर करतो. देन नेक्स्ट वी विल स्टडी दॅट इज कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. तर याच्यामध्ये आपण प्रत्येकाची डेफिनेशन स्टडी करणार आहे. इलेक्ट्रिक वर्क मीन्स व्हॉट, पॉवर मीन्स व्हॉट, एनर्जी मीन्स व्हॉट. देन मॅग्नेटिझम कन्सेप्ट जो आहे तो डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. देन टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझमच्या रिलेटेड टर्म्स जे आहे डेफिनेशन आपण स्टडी करणार आहे. देन मॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट वी विल स्टडी स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ अँड डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ. सो दीज आर बेसिक दॅट इज इन दिस युनिट दॅट वी हॅव टू स्टडी. देन फर्स्ट वी विल स्टार्ट दॅट इज व्हॉट इज अन इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किट मीन्स व्हॉट,
इन जनरली प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट जे आहेत ते आहेत. की तुम्ही प्रत्येक जण काय करता, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या हँडल करता. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल मीन्स वॉट, इलेक्ट्रॉनिक मीन्स वॉट माहिती असलं पाहिजे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट मीन्स वॉट, ऍट द बिगिनिंग ऑफ दिस लेसन तर इथं इंडिकेट केलेलं आहे की इलेक्ट्रिक सर्किट मीन्स वॉट. तर इलेक्ट्रिक सर्किट इज मेड अप ऑफ फॉलोइंग. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मेन रिक्वायरमेंट काय असते, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी सच एज की काही तुमचे इन्स्ट्रुमेंट काय होतात, बॅटरी वरती ऑपरेट होतात, काही इन्स्ट्रुमेंट काय की डायरेक्टली मेन सप्लाय वरती दॅट इज 230 व्होल्ट 50 हर्ट्झ सप्लाय वरती ऑपरेट होतात, किंवा अकंडक्टिंग मटेरियल युजली वायर थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो. तर वायर मीन्स वॉट की तुम्ही काय कोणतंही ऍप्लिकेशन घ्या, कनेक्शनसाठी तुमची कोएक्सियल केबल जी आहे ब्लॅक कलरची, मेन पॉवर जी पॉवरसाठी तुम्ही वायर यूज करता दॅट इज वायर जी आहे त्याची रिक्वायरमेंट असणार आहे. देन कंपोनंट टू यूज सम ऑफ द इलेक्ट्रिसिटी सच एज लाईट बल्ब, की इलेक्ट्रिकल कंपोनंट जे आहे की इन जनरल ऍप्लिकेशन सांगितलेले आहेत की सपोज लाईट असेल, लाईट साठी तुम्ही काय बल्ब असेल, तुमचे घरात ट्यूब असेल, तर जे काय असेल इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ऍप्लिकेशन ते तुम्ही काय करता यूज करता. किंवा स्विच टू ब्रेक द सर्किट, तर स्विच टू ब्रेक द सर्किट मीन्स वॉट, इथं मी आता की इलेक्ट्रिकल कंपोनंट स्विच इंडिकेट केलेला आहे, तर स्विच काय करणारे तुम्ही ऑन करणारे किंवा ऑफ करणारे, तर हा जो आहे इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे. तर इलेक्ट्रिकल कंपोनंटने तुम्ही काय करणार आहे एखाद्या ऍप्लिकेशनची काय करणार आहे ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती कंट्रोल करणार आहे, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मेन रिक्वायरमेंट जी आहे व्होल्टेज सोर्सची असणार आहे. तर सोर्स जे आहे तुमचा बॅटरी असेल किंवा मेन सप्लाय असेल दॅट इज गिव्हन थ्रू वायर. तर वायर मध्ये कंडक्टिंग मटेरियल जे काही यूज केलं जातं डिपेंड्स असणार तुमच्या वायर वरती. देन सपोज ऍप्लिकेशन बल्ब असेल तर बल्ब ऑपरेट करण्यासाठी लाईट ऑपरेट करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इथं फक्त मी स्विच एक ऍप्लिकेशन इंडिकेट केलेलं आहे. तर स्विच काय, तर स्विचच्या नॉर्मली ओपन नॉर्मली क्लोज पोझिशन वरून आपण काय करतो तर इलेक्ट्रिक सर्किटची ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती डिसाइड करतो की कोणतंही ऍप्लिकेशन घ्या, इलेक्ट्रिकलचं घ्या किंवा इलेक्ट्रॉनिकचं घ्या. तर स्विच वरून काय करतो आपण कोणतंही कंपोनंट काय करता आपण हँडल करू शकतो. देन व्हॉट इज करंट, तर करंट तुम्हाला सांगितलंय लास्ट इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये. तर करंट इज नथिंग बट व्हॉट मेजर ऑफ हाऊ मच इलेक्ट्रिक चार्ज फ्लो थ्रू द सर्किट दॅट इज नथिंग बट करंट. तर करंट जो आहे दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल चार्ज जो काही सर्किट मधून फ्लो होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज करंट. मोर चार्ज दॅट फ्लोज द लार्जर करंट. जर चार्ज मीन्स वॉट, तर इलेक्ट्रॉन्स आणि होल्स कंपोनंट की आपण फर्स्ट इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये स्टडी केलेलं दॅट इज करंट जो आहे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स जे आहे तुमचे मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी कॅरियर्स असणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तर करंट जो आहे दॅट इज मेजर्ड युझिंग ॲमिटर. तर आपण प्रॅक्टिकल मध्ये करंट जो आहे ॲमिटर हे जे आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे. जसं मल्टीमीटर वरती तुम्ही करंट व्होल्टेज किंवा फ्रिक्वेन्सी असेल AC DC पॅरामीटर मेजर करता त्याच टाईप मध्ये ॲमिटर जो आहे मल्टीमीटर सारखाच इन्स्ट्रुमेंट आहे. तर ॲमिटर वरती आपण काय करतो फक्त करंट मेजर करतो विच मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. तर इथं सिरीज मधला करंट जो आहे तो मेजर करणार, सिरीज असेल किंवा पॅरलल असेल. तर मेन फंक्शन काय करंट जो आहे तो आपण काय करतो ॲमिटर इन्स्ट्रुमेंट वरती. तर ॲमिटर जे आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरती आपण काय करतो करंट पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. देन नेक्स्ट द युनिट ऑफ करंट आर एम्पियर. तर युनिट जे आहे करंटचा एम्पियर से कॅपिटल A ने काय करतो आपण करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. सो वेन टू ऑर मोर सर्किट कंपोनंट्स आर कनेक्टेड इन सिरीज द सेम करंट फ्लोज थ्रू ईच कंपोनंट. तर इथं हे जे आहे
स्विच इंडिकेट केलेला आहे, इथा बॅटरी इंडिकेट केलेली आहे. सपोज हे दोन इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल टू ऑर मोर सर्किट, तर इथं सपोज हे टू इलेक्ट्रिकल सर्किट्स असतील दॅट आर कनेक्टेड इन सिरीज, आणि हा जो आहे अॅमिटर इंडिकेट केलेला आहे. तर अॅमिटर वरती आपण काय करणार आहे, करंट मेजर करणार आहे. तर करंट कोणता, की या दोन किंवा दोन पेक्षा जास्त सर्किट कंपोनंट जे आहे ज्यावेळी तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे, दॅट टाइम करंट जो आहे तो सर्किट मधून फ्लो होणारा करंट काय असतो, सेम असतो. तर सिंपल एक एक्झाम्पल फक्त इंडिकेट केलेलं आहे. तर मेन करंटचं फंक्शन काय आहे, तर करंट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू द सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. तर इलेक्ट्रिकल चार्ज जो आहे इलेक्ट्रॉन्स और होल्स मुळे काय होतं, सर्किट मध्ये फ्लो होतो. तर करंट जो आहे तो आपण अॅमिटर इन्स्ट्रुमेंट वरती मेजर करतो. करंटचं युनिट जे आहे एम्पियर, तर दॅट इज करंट पॅरामीटर. देन नेक्स्ट पॅरामीटर इज व्होल्टेज. तर व्होल्टेज मीन्स वॉट, दॅट इज नथिंग बट मेजर ऑफ हाऊ मच एनर्जी द इलेक्ट्रॉन्स आर कॅरिंग अराउंड द सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. तर व्होल्टेज इज नथिंग बट काय, की दॅट इज नथिंग बट एनर्जी दॅट इज इलेक्ट्रॉन्स आर कॅरिंग आउट अराउंड द सर्किट, तर दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. तर सिंपल डेफिनेशन आहे. देन व्होल्टेज जे आहे, करंट आपण काय अॅमिटर वरती मेजर करत होतो, इथं मेन्शन केलेलं आहे करंट दॅट इज मेजर्ड ऑन अॅमिटर. अँड व्होल्टेज जे आहे ते आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये व्होल्टेज जे आहे व्होल्ट मीटर वरती मेजर करणार आहे. तर व्होल्टेज इज मेजर्ड युझिंग व्होल्ट मीटर, देन विच मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलल विथ द कंपोनंट इन सर्किट. तर इथं व्होल्ट मीटर आपण सर्किटमध्ये काय करणार आहे, जे काय कंपोनंट्स असतील, तर हा जो आहे क्रॉस सिग्नल, क्रॉस जो आहे दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे, त्याच्या अक्रॉस तुम्ही व्होल्ट मीटर काय करता पॅरलल मध्ये कनेक्ट करता, आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू जी काय असेल व्होल्टेजची ती आपण काय करतो व्होल्ट मीटर वरती मेजर करतो. देन द युनिट ऑफ व्होल्टेज आर व्होल्ट, तर कॅपिटल व्ही ने आपण काय करतो व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर करंट काय करतो, करंट अॅमिटर जो आहे तो आपण सर्किट मध्ये काय करतो सिरीज मध्ये कनेक्ट करतो, आणि व्होल्ट मीटर सर्किट मध्ये काय करतो पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. तर करंट ज्यावेळी मेजर करायचा असेल त्यावेळी अॅमिटर काय असणार आहे तुमचा सिरीज मध्ये असणार आहे, त्याच्यानुसार जे काही रिडिंग असेल करंट असेल तो काय करणार आहे आपण मेजर करणार आहे. व्होल्टेज पॅरामीटर सेम, की कंपोनंट जो जे काही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल तुमचं त्याच्या अक्रॉस तुम्ही व्होल्ट मीटर काय करणार आहे फक्त पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सर्किट तुमचे एका सिंगल चिप वरती असू शकतात, त्याच्यानुसार व्होल्टेज जे आहे ते प्रत्येक कंपोनंटच्या अक्रॉस काय केलेलं आहे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर व्होल्टेजचं युनिट जे आहे ते व्होल्ट कॅपिटल व्ही ने रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज व्हेन टू ऑर मोर सर्किट कंपोनंट आर कनेक्टेड इन सिरीज द व्होल्टेज ऑफ द सप्लाय शेअर्ड बिटवीन देम. तर पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे तिथं कंपोनंट, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं आपण काय करू शकतो व्होल्टेज जे आहे ते मेजर करू शकतो. देन नेक्स्ट पॅरामीटर इज रेजिस्टर. तर रेजिस्टर जे आहे आपण फर्स्ट युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंटच्या स्टडी केलेले आहे. तर रेजिस्टर मीन्स वॉट, दॅट इज यूज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज, दॅट इज डिझाईन टू रिड्यूस द करंट. तर करंट जो आहे तो लिमिट करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी काय करता तुम्ही रेजिस्टर कंपोनंट जो आहे तो यूज करता. तर हे जे आहे रेजिस्टरचे वेगवेगळ्या इमेजेस जे आहे, तर हे जे आहे सिक्स टाईपचे कलर कोडिंगचे रेजिस्टर इंडिकेट केलेले आहेत. तर वेगवेगळ्या टाईपचे रेजिस्टर जे आहे ते स्क्रीन वरती शेअर केलेले आहे. प्रॅक्टिकल मध्ये हे दोन टाईपचे रेजिस्टर जे आहे ते तुम्हाला दाखवलेले आहेत. तर रेजिस्टर आर ऑफन यूज्ड विथ द कंपोनंट दॅट रिक्वायर्स लेस करंट दॅन इज बीइंग सप्लाईड टू द होल सर्किट. तर मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट नीड टू हॅव रेजिस्टर टू वर्क प्रॉपरली. तर रेजिस्टर काय, की प्रत्येक इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये काय रेजिस्टर कंपोनंट हा जो आहे तो कनेक्ट केलेला असतो. तर रेजिस्टर कंपोनंटचं मेन फंक्शन काय, की सर्किट मधला करंट जो काय फ्लो होतोय तो रिड्यूस करण्यासाठी किंवा लिमिट करण्यासाठी काय तुम्ही रेजिस्टर यूज करता. तर प्रत्येक सर्किटमध्ये व्होल्टेज करंटची रिक्वायरमेंट असते. सो करंट लिमिटिंग पर्पज साठी इन एव्हरी इलेक्ट्रॉनिक सर्किट वी यूज रेजिस्टर कंपोनंट. तर इथं
रेजिस्टर कंपोनेंट जो है दैट इज कैन बी प्रोड्यूस्ड दैट रिड्यूस द करंट बाय डिफरंट अमाउंट. तर मेन फंक्शन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. रेजिस्टरचं युनिट जे आहे फर्स्ट युनिट मध्ये सांगितलेलं. रेजिस्टर जो आहे तो आपण ओहम मध्ये मेजर करतो. ओहम असेल, किलो ओहम असेल किंवा मेगा ओहम असेल, दॅट इज युनिट ऑफ रेजिस्टर. देन नेक्स्ट ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ जो आहे तो आपण फर्स्ट युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी केलेला आहे. तर फर्स्ट युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या जे आहे दॅट इज ओहम्स लॉ जो आहे दॅट इज ओहम्स लॉ इज अ फॉर्म्युला दॅट लिंक व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स. तर ओहम्स लॉ जो आहे व्होल्टेज रेजिस्टन्स अँड करंट रिलेटेड पॅरामीटरला जो आहे दॅट इज लिंक्ड विथ व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स पॅरामीटर. देन रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओहम. तर ओहम जे आहे रेजिस्टन्सचं युनिट जे आहे ते तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. तर रिलेशन जे आहे ओहम्स लॉचं रिलेशन आपण फर्स्ट युनिटमध्ये स्टडी केलेलं आहे. दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू करंट इन टू रेजिस्टन्स, दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. तर हा जो आहे ओहम्स लॉचा ट्रायंगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू गिवन द फॉर्म्युला कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स इन द सर्किट. तर हा जो आहे ओहम्स लॉचा ट्रायंगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर बेसिक युनिट जे आहे व्ही इज इक्वल टू, सॉरी बेसिक फॉर्म्युला जो आहे ओहम्स लॉचा व्ही इज इक्वल टू आय इंटू आर ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. जर हेच इक्वेशन आपल्याला आय च्या इन टर्म्स ऑफ रिप्रेझेंट करायचं असेल तर काय करणार तुम्ही, आय इज इक्वल टू काय इक्वेशन नोट करणार आहे चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. तर ओहम्स लॉचे आपण तीन स्टेटमेंट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते मी शेअर केलेलं आहे, दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू करंट इन टू रेजिस्टन्स. इफ वी हॅव टू राईट ओहम्स लॉ इन टर्म्स ऑफ करंट, तर करंटच्या टर्म्स मध्ये ओहम्स लॉ रिप्रेझेंट करायचं असेल तर इक्वेशन काय लिहिणार, आय इज इक्वल टू, फक्त हेच इक्वेशन आपल्याला काय करायचंय सिम्प्लिफाय करायचंय. तर आय इज इक्वल टू काय इक्वेशन येणार तुमचं चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू काय इक्वेशन येणार, फक्त सिम्प्लिफिकेशन करा. तर हे जे आहे इक्वेशन व्होल्टेजच्या टर्म्स मध्ये, दॅट इज व्ही इज इक्वल टू आय इन टू आर. आय च्या रिलेटेड काय इक्वेशन येणार, आय इज इक्वल टू चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू काय इक्वेशन येईल, आय इज इक्वल टू चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू अडसूळ हर्षदाने शेअर केलेले, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. पवार पूजा शिंदेने केलेले करेक्ट आन्सर. देन गौरव पवारने केलेलं आहे. विशाखा गायकवाडने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन करा, मल्टिप्लिकेशन होणार का डिव्हिजन होणार, हा आय राईट साईडला ठेवा. इथं हा आर काय मल्टिप्लाइड आहे, या साईडला घेतल्यावरती तुमचं काय होणार आहे, आर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. दॅट इज आय इज इक्वल टू काय येणार आहे, व्ही डिवायडेड बाय आय. तर सॉरी व्ही डिवायडेड बाय आर, तर आय इज नथिंग बट व्ही डिवायडेड बाय आर सेकंड स्टेटमेंट. जर सेम ओहम्स लॉ इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स रिप्रेझेंट करायचं असेल तर काय इक्वेशन येईल, इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स आर इज इक्वल टू, आर इज इक्वल टू काय इक्वेशन येईल, आर इज इक्वल टू काय इक्वेशन येईल, आय चं करेक्ट आहे, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. देन नेक्स्ट इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स काय इक्वेशन येईल, आर इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन करा, आर इज इक्वल टू काय येणार, आय चं करेक्ट आहे व्ही डिवायडेड बाय आर. आर इज इक्वल टू काय येणार आहे, आर इज इक्वल टू काय येणार आहे, हा आय काय इथं मल्टिप्लाइड आहे, या साईडला घेतल्यावरती हा आय काय होणार आहे इथं डिवाइड होणार आहे. दॅट इज आर इज इक्वल टू काय येणार आहे, व्ही डिवाइडेड बाय आय. तर इथं ओहम्स लॉचे तीन स्टेटमेंट जे आहे ते मी स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत. फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय आपल्याला, सिम्प्लिफिकेशन करायचंय. तर इथं व्ही इज इक्वल टू आय आर, मीन्स व्होल्टेज काय असणार आहे,
दॅट इज इक्वल टू करंट इन टू रेजिस्टन्स. तर याच्यामध्ये काय असणार आहे, प्रपोर्शनल रिलेशनशिप असणार आहे. जर सर्किट मधलं व्होल्टेज इनक्रीज झालं तर करंट ऍज वेल ऍज रेजिस्टन्स काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. तर इथं स्टेटमेंट जे आहे ते मी शेअर केलेलं आहे. इफ व्होल्टेज इनक्रीजेस देन आयदर द करंट फ्लोइंग थ्रू मटेरियल और रेजिस्टन्स विल ऑल्सो बी इनक्रीज. तर प्रपोर्शनल रिलेशनशिप मीन्स वॉट, की तुमची एक क्वांटिटी इनक्रीजिंग असेल तर दुसरी क्वांटिटी पण काय असणार आहे, इनक्रीजिंग असणार आहे. तर इथं व्होल्टेज जर इनक्रीजिंग असेल फर्स्ट स्टेटमेंट मध्ये, तर करंट ऍज वेल ऍज सर्किट मधला रेजिस्टन्स काय असणार आहे, इनक्रीजिंग असणार आहे. दॅट इज ओहम्स लॉचं फर्स्ट स्टेटमेंट आहे. नंतर सेकंड स्टेटमेंट मध्ये सांगा तुम्ही, आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. तर आर काय व्ही ला प्रपोर्शनल आहे आणि आय ला काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर इथं रेजिस्टन्स जर इन्क्रीज होत असेल तर व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इन दॅट केस करंट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज व्ही इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू करंट. द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल इज कॉन्स्टंट फॉर गिवन टेम्परेचर, विच मीन्स दॅट करंट अँड व्होल्टेज मस्ट बी प्रपोर्शनल. तर इथं काय, व्होल्टेज अँड करंट काय प्रपोर्शनल आहे, दॅट टाइम करंट काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. नंतर नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये की तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून, बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर शेअर केलेलं, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. तर करंट काय असणार आहे, व्होल्टेजला प्रपोर्शनल असणार आहे. दॅट टाइम रेजिस्टन्स काय असणार आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. मीन्स सर्किट मधला ज्यावेळी करंट इन्क्रीज होणार आहे, दॅट टाइम व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे. आणि इन दॅट केस रेजिस्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर प्रपोर्शनल रिलेशन मीन्स वॉट, की जी इनपुट क्वांटिटी इन्क्रीजिंग असेल तर दुसरी क्वांटिटी पण काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. दॅट टाइम जी क्वांटिटी प्रपोर्शनल असेल ती काय होणार आहे, तुमची डिक्रीज होणार आहे. दॅट इज ओहम्स लॉचे तीन स्टेटमेंट जे आहे ते इथं शेअर केलेले. देन नेक्स्ट पॉइंट इज पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स मीन्स वॉट, तर इथं डेफिनेशन जे आहे पोटेन्शियल डिफरन्स ची मी शेअर केलेली आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स मीन्स वॉट, द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन टू पॉइंट दॅट रिप्रेझेंट द वर्क इन्वॉल्व्ड ऑर द एनर्जी रिलीज इन द ट्रान्सफर ऑफ युनिट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. तर इथं पोटेन्शियल डिफरन्सची डायग्राम जी आहे ती मी शेअर केलेली आहे. की सपोज हा लाइट बल्ब आहे, तर लाइट बल्बच्या अक्रॉस तुम्ही काय करणार आहे, पोटेन्शियल मेजर करणार आहे. तर पोटेन्शियल आपण काय करतो, तर पोटेन्शियल असेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय करणार आहे, हा जो आहे व्होल्टमीटर या दोन पॉइंटच्या अक्रॉस काय करणार आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर जे काही व्होल्टेज येईल किंवा व्होल्टेज डिफरन्स येईल दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. सो बॅटरीज लिफ्ट चार्ज टू द हायर पोटेन्शियल. तर हे जे आहे हा चार्जर कनेक्टेड आहे, इथे हा बल्ब इंडिकेट केलेला आहे. चार्जर ऍट हाय पोटेन्शियल आहे आणि चार्जर ऍट लो पोटेन्शियल इंडिकेट केलेला आहे. तर पोटेन्शियल मीन्स काय, आपण व्होल्टेज मेजर करणार आहे. एका पॉइंटचा बल्बचा हा फर्स्ट पॉइंट आहे, इथे हा सेकंड पॉइंट आहे. तर प्रत्येक पॉइंटच्या क्रॉस आपण काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे ते मेजर करणार आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे की या पॉइंटचं व्होल्टेज आणि या पॉइंटचं व्होल्टेज, तर दोन्ही पॉइंटच्या अक्रॉस व्होल्टेजचं काय करणार आहे, डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे व्ही इज इक्वल टू ई अपॉन क्यू ने रिप्रेझेंट करतो. तर ई इज नथिंग बट एनर्जी आणि क्यू इज नथिंग बट चार्ज. तर इथं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट आपण काय करणार आहे की जे काय तुमचं ऍप्लिकेशन असेल किंवा सर्किट असेल त्याच्यामध्ये काय करणार आहे, दोन पॉइंटच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, व्होल्टेज मेजर करणार आहे आणि त्याच्यातलं आपण काय करणार आहे, डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल इज नथिंग बट व्होल्टेज. तर आपण काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. तर व्होल्टेज काय करतो आपण सर्किटमध्ये, की आता तुम्हाला व्होल्टेजची डायग्राम दाखवलेली की सर्किटमध्ये व्होल्टेज जे आहे व्होल्टमीटरने मेजर करतो. तर व्होल्टमीटर सर्किट मध्ये काय करणार आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. देन नेक्स्ट सिरीज ऑर पॅरलल.
तर सिरीज और पॅरलल कॉन्सेप्ट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर सिरीज मीन्स काय आणि पॅरलल मीन्स काय, तर सिरीज ची डायग्राम इथे मी इंडिकेट केलेली आहे आणि इथेही पॅरलल ची डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर सिरीज मीन्स व्हॉट, ऑल कॉम्पोनंट आर इन वन लूप वन पाथ फॉर द करंट टू फ्लो, दिस इज डिफाइंड एज अ सिरीज सर्किट. तर सिरीज सर्किट मीन्स व्हॉट, तर हे जे आहे कॉम्पोनंट काय, दोन्ही कॉम्पोनंट काय सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. तर एकाच पाथ मध्ये एकाच याच्यामध्ये सर्किट मध्ये जे आहे एकाच लूप मध्ये काय केलेले आहेत, दोन्ही कॉम्पोनंट जे आहे ते कनेक्टेड आहे. मग तुमचं सर्किट काय आहे इथं, हे जे आहे सिरीज सर्किट आहे. याच्या अक्रॉस हा जो आहे एमिटर कनेक्टेड आहे. देन सेकंड जे आहे पॅरलल सर्किट इंडिकेट केलेले आहे. तर पॅरलल आणि सिरीज इन जनरल कन्सेप्ट आहे. तर कॉम्पोनंट आर डिवाइडेड अक्रॉस सेव्हरल डिफरंट लूप, करंट हॅज अ नंबर ऑफ डिफरंट पाथ टू फ्लो, दॅट इज डिफाइंड एज अ पॅरलल सर्किट. तर इथं काय, हे दोन एमिटर एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे, हे दोन इलेक्ट्रिकल किंवा कॉम्पोनंट जे आहे एकमेकांना काय पॅरलल मध्ये कनेक्टेड. तर सिरीज मध्ये काय, सिरीज मीन्स एका लूप मध्ये, पॅरलल मीन्स व्हॉट की वेगवेगळ्या लूप मध्ये काय कॉम्पोनंट जे आहे ते कनेक्टेड आहे. इथं एमिटर असेल तर एमिटर काय पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे, कॉम्पोनंट असतील सर्किट मधले दॅट इज कनेक्टेड इन पॅरलल, दॅट इज कॉल्ड एज सिरीज अँड पॅरलल सर्किट. तर आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहे त्यावेळी आपल्याला सिरीज आणि पॅरलल कॉन्सेप्ट जो आहे लक्षात आला पाहिजे. सिरीज मीन्स काय की एकाच लाईन मध्ये असणारे, पॅरलल मीन्स काय एकमेकांना अपोजिट जे आहे ते कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे की या चॅप्टर मध्ये आपण टर्म्स स्टडी करणार आहे, म्हणजे प्रत्येकाची डेफिनेशन स्टडी करणार आहे, दॅट इज अनालॉजी विथ इलेक्ट्रिकल सर्किट. तर इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट आपण दोन कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर चॅप्टरचं नावच आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन जे आहे या सगळ्या डेफिनेशन स्टडी करणार आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काय आपण डेफिनेशन स्टडी करणार आहे, EMF दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स व्होल्ट मध्ये मेजर करतो. करंट जे आहे आता तुम्हाला बेसिक बेसिक सांगितले जे बेसिक पॅरामीटर आहे ऍक्च्युअली परत एक्सप्लेन करणार आहे. तर EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स व्होल्टेज मध्ये मेजर करतो. करंट पॅरामीटर सांगितलेला, करंट इज नथिंग बट काय इलेक्ट्रिकल चार्ज असेल की जो इलेक्ट्रॉन्स और होल्स मुळे फ्लो होतो, दॅट इज मेजर्ड इन एम्पियर. नंतर करंट ची डेफिनेशन सांगितली. तर करंट मीन्स व्हॉट, तर करंट जो आहे तो आपण सॉरी रेजिस्टन्स ची डेफिनेशन सांगितली. तर रेजिस्टन्स जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी यूज करतो. करंटची युनिट सांगितलं, सॉरी रेजिस्टन्सचं युनिट सांगितलं. ओहम मध्ये आपण काय करतो रेजिस्टन्स मेजर करतो. देन करंट डेन्सिटी आपण स्टडी करणार आहे, त्याचं युनिट जे आहे इथे शेअर केलेलं आहे. परत नेक्स्टच्या डेफिनेशन स्टडी करताना युनिट कसं फाइंड आउट केलेलं आहे ते एक्सप्लेन केलं जाईल. देन कंडक्टिव्हिटी जी आहे ती आपण इलेक्ट्रिकल सर्किट्सची मेजर करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे करंट ऍक्च्युअली फ्लोईंग, तर करंट डायरेक्शन जे आहे सर्किट मधली स्टडी करणार आहे. देन सर्किट्स मे बी ओपन ऑर क्लोज, तर ओपन कंडिशन अँड क्लोज कंडिशन जी आहे सर्किटची स्विचने आपण स्टडी करणार आहे. तर स्विचच्या पोझिशन तुम्हाला सांगितलेल्या आहेत की नॉर्मली ओपन असेल किंवा नॉर्मली क्लोज असेल. तर नॉर्मली ओपन अँड नॉर्मली क्लोज, तर ज्यावेळी सर्किटचा कॉन्टॅक्ट क्लोज असणार आहे त्यावेळी सर्किट काय असणार आहे ऑन कंडिशन मध्ये असणार आहे. नॉर्मली ओपन मीन्स व्हॉट की ज्यावेळी सर्किट स्विचची पोझिशन ओपन असणार आहे त्यावेळी सर्किट काय असणार आहे ऑफ असणार आहे. दॅट इज कंडिशन्स जे आहे आपण सर्किट डायग्राम वरून व्हेरीफाय करणार आहे ओपन ऑर क्लोज. देन मॅग्नेटिक सर्किट कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये पण आपण डेफिनेशन जे आहे प्रत्येकाची स्टडी करणार आहे. MMF मॅग्नेटिव मोटिव फोर्स स्टडी करणार आहे. AT जे आहे त्याचा युनिट आहे. फ्लक्स जे आहे वेबर मध्ये मेजर करणार आहे. युनिट जे आहे ब्रॅकेट मध्ये मेन्शन केलेले आहेत. नंतर रिलक्टन्स टर्म जी आहे ती आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. फ्लक्स डेन्सिटी असेल, परमिएबिलिटी असेल. तर प्रत्येकाची डेफिनेशन विथ युनिट. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला चार डेफिनेशन जे आहे कोणत्याही चार डेफिनेशन चार मार्क्स साठी विचारलेले असतात. देन याच्यामध्ये फ्लक्स क्रिएटेड बट डज नॉट फ्लो कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. अँड सर्किट इज ऑलवेज क्लोज, तर मॅग्नेटिक सर्किट जे आहे दॅट आर ऑलवेज क्लोज कन्सेप्ट जो आहे तो आपण डिटेल मध्ये काय करणार आहे स्टडी करणार आहे. तर इथं इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट जे आहे
इंडिकेट केलेले आहेत. तर इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काय, तरी 10 सोर्स इंडिकेट केलेला आहे, रेजिस्टन्स इंडिकेट केलेला आहे, त्याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे तो काय केलेला आहे, आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, ओहम्स लॉ युज करणार आहे, की सपोज व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. तर डिपेंड्स ऑन सर्किट आपण काय करणार आहे, ओहम्स लॉ जो आहे तो अप्लाय करणार आणि जे काय इक्वेशन असेल ते फाइंड आउट करणार आहे. तर हे झालं इलेक्ट्रिकल सर्किट. तर इलेक्ट्रिकल मध्ये टर्म्स जे आहे ते व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स जे आहे ते इंडिकेट केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण मॅग्नेटिक सर्किट स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय केलेलं आहे, इथं हा सोर्स इंडिकेट केलेला आहे. मॅग्नेटिक सर्किट मधून फ्लो काय होत आहे, फ्लक्स फ्लो होत आहे. तर इथं फाय रिप्रेझेंट केलेला आहे, तर हा सिम्बॉल जो आहे फायचा आहे. रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मधला सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, फ्लक्स जे आहे फ्लक्स आपण मेजर करणार आहे. तर याच्यामध्ये करंट मेजर करतो, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये करंट मेजर करतो, मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण काय करतो, फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. तर इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट इंडिकेट केलेलं आहे. सो इलेक्ट्रिकल सर्किट इज नथिंग बट करंट मेजर करणार आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, फ्लक्स, दॅट इज फाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे, फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. तर इलेक्ट्रोमॅग्नेट मीन्स वॉट, की इलेक्ट्रिकल सर्किट ऍज वेल ऍज मॅग्नेटिक सर्किट. तर प्रिन्सिपल जे आहे द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझम कन्सेप्ट तर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिक मशीन्स. द बेसिक आयडिया बिहाइंड इलेक्ट्रोमॅग्नेटिज, मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी प्रोड्यूस्ड वेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर. इन अदर वर्ड तिथे मेन्शन केलेले आहे, द मॅग्नेटिक फील्ड ओनली एक्झिस्ट वेन इलेक्ट्रिक करंट इज फ्लो. की सपोज मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगते, की मॅग्नेटिझमचं एक्झाम्पल सांगते, की प्रत्येकाने मॅग्नेट पाहिला असेल लोहचुंबक. तर लोहचुंबकाला काय असते, अट्रॅक्टिंग प्रॉपर्टी असते, की एखाद्या लोखंडी वस्तूकडे नेलं की लोखंडी वस्तूला काय होतो, तुमचा मॅग्नेट काय होतो, अट्रॅक्ट होतो. सेम आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काय करणार आहे, मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेट प्लेस करणार आहे. तर मॅग्नेट जो आहे तो ज्यावेळी प्लेस केला जाणार आहे, की ज्यावेळी सर्किट मध्ये तुम्ही करंट पॅरामीटर किंवा व्होल्टेज पॅरामीटर सर्किट मधून पास करणार आहे, दॅट टाइम तुमचं काय होणार आहे, तर सर्किट मध्ये ईएमएफ कन्सेप्ट किंवा एमएमएफ कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर हे जे आहे बेसिक प्रिन्सिपल आहे. तर बेसिक प्रिन्सिपल मध्ये मेन स्टेटमेंट काय आहे, दॅट इज व्हेन, तर इथं मेन्शन केलेले, व्हेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी प्रोड्यूस. जर मॅग्नेटिक फील्ड तुमचं कधी जनरेट होणार आहे, ज्यावेळी तुम्ही सर्किट मधून किंवा तुमच्या ऍप्लिकेशन मधून करंट फ्लो करणार आहे, दॅट टाइम सर्किट मध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे. दॅट इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला सांगितलं की मॅग्नेट तुम्ही काय करणार आहे, एखाद्या लोखंडी वस्तूच्या अक्रॉस ज्यावेळी नेणार आहे, त्यावेळी दोघांमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे, दॅट टाइम मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर इथं मी मॅग्नेटिक फील्डची एक डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे, की सपोज हा लोहचुंबक आहे, इथं तुमचं लोखंडी एखादं वस्तू असेल, त्याच्या अक्रॉस तुम्ही काय ज्याही लोहचुंबक नेणार आहे, मॅग्नेट नेणार आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर हे जे आहे अट्रॅक्शन जे काय होत आहे, तर इथे हे असं सर्क्युलर इंडिकेट केलेलं आहे. तर दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. तर आपण डेफिनेशन जे आहे त्या प्रत्येकाच्या स्टडी करणार आहे. तर दॅट इज बेसिक कन्सेप्ट. तर इथे जे आहे लाईन्स ऑफ फोर्स